मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या। त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले। त्यांचा आदर्श सर्व युवती महिलांनी घ्यावा असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडलं। जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाप्रसंगी त्या बोलत होत्या। याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव आदी उपस्थित होते। प्रारंभी जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं, तर जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ व सावित्री लेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला। त्यानंतर विविध क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आलं। सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते कर्तृत्ववान 13 महिलांचा गौरव करण्यात आला। याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केलं व ख्यातनाम गीतकार मोहम्मद अयाज यांच्या राजगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला। आणि मला खूप आठवलं म्हणजे आपण शिवाजी महाराजांचा अखंड इतिहास पहिलीपासून सुरुवात करतो। चौथीमध्ये जे पुस्तक आठवतं, प्रतापगडाची ती वाट आठवते, सगळं आठवतं, शिवरायाचं ते रूप आठवतो घोड्यावर जाताना प्रतापगडाकडे। आणि असे ह्याच्यामध्ये मग काय आठवतं, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप। पण मला तर आज असं म्हणायचं की जिजाऊंचे 8वे रूप आणि जिजाऊंचा 8वा प्रताप, कारण की जिजामाता हे सिंगल मदर होत्या। म्हणजे शहाजीराजे हे विजापूरमध्ये स्थापित झाले, तिकडेच राहिले, पण जिजामाता हे सिंगल मदर असून म्हणजे एकटेपणाने त्याने सगळं आपल्या मुलाला घडवलं। बरं, भूतकाळात जायचं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काय, की भूतकाळात जाऊन तिथली तेव्हाची परिस्थिती समजून एक व्यापक आणि खूप दूरदृष्टी ठेवणारा विचार घेऊन स्वराज्य निर्मिती त्यावेळेस त्यांनी केली। म्हणजे त्या काळाची गरज खूप दूरचा विचार करून तो त्यांनी दूरचा विचार मांडला। आणि तसं